नमस्कार, मी जान्हवी सावंत। राजकारण सुपरफास्ट मध्ये आपलं स्वागत आहे। घेऊया राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा। उद्धवच मराठ्यांचे खरे शत्रू आहेत, मराठ्यांच्या आत्महत्येला उद्धवच जबाबदार आहेत असं म्हणत नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला। जय महाराष्ट्रच्या लक्षवेधी चर्चेची मराठा आंदोलकांकडून दखल घेण्यात आली। आरक्षण मागणाऱ्या मराठ्यांमध्ये फूट नको असं आंदोलकांनी लक्षवेधी चर्चेच्या आधारे वक्तव्य केलं। मराठा समाजाला 50% आत आरक्षण मिळालं पाहिजे, ओबीसीतून आरक्षण मिळू शकतं। मराठा समाजाच्या आत्महत्या सातत्याने होत आहेत, त्या सरकार अजूनही रोखू शकलेलं नाही। आरक्षण सरकार कसं देऊ शकतं हे आम्ही आता समोर आणणार आहोत असं मराठा क्रांती मोर्चाकडून सांगण्यात आलंय। मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण द्या, संयमाचा अंत पाहू नका असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिलाय। मराठा क्रांती मोर्चाचे सुनील नागणे आणि प्रतापसिंह पाटील यांनी पत्रकार परिषद घेत ही भूमिका स्पष्ट केली। शरद पवार यांचा आजचा सोलापूरचा दौरा रद्द करण्यात आलेला आहे। मोदी विरोधकांच्या मुंबईतील बैठकीमुळे हा दौरा रद्द करण्यात आला। मराठ्यांसाठी आर्थिक मागास आरक्षणाची जाहिरात मागे घ्या, मराठा समन्वयक आबासाहेब पाटील यांनी ही मागणी केली। दादा भुसे बदनामी प्रकरणी संजय राऊतांना मालेगाव न्यायालयामध्ये हजर राहण्याचे आदेश दिले आहेत। भुसेंनी गिरणा साखर कारखान्यामध्ये अपहार केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता। इस्रायल आणि हमास युद्धाचे पडसाद थेट पुण्यामध्ये आढळलेत, पुण्याचं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न चाललाय। इस्रायलच्या राष्ट्रध्वजाच्या प्रतिकृतीचे स्टिकर्स पुण्यातील रस्त्यांवर चिकटवण्यात आले। दसरा मेळाव्याच्या पूर्वीच पंकजा मुंडे यांनी एक मोठं विधान केलेलं आहे। त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट करून आपल्या समर्थकांना काही महत्वाच्या सूचना दिल्या। दरवर्षीप्रमाणे तुम्ही मोठ्या संख्येने दसऱ्याला येणार आहात, खूप उत्साहाने येणार आहात, पण तुमच्यावर प्रेम करणारी तुमची ताई म्हणून आपल्याला काळजी वाटते। आपण तुम्हाला काही सूचना करणार आहोत, त्याचं तंतोतंत पालन तुम्ही करा। तुम्ही घरातून निघताना खाण्याच्या वस्तू आणा, तुमची शिदोरी सोबत ठेवा, ग्लुकोजची बिस्किटे, मिठाची बरणी, साखरेची बरणी आणि पाण्याच्या बाटल्या देखील सोबत आणा असं आवाहन पंकजा मुंडे यांनी केलं। काम कमी घोषणा जास्त असे सरकारच्या कामाची पद्धत असल्याची टीका काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। ओबीसी योजनांच्या अंमलबजावणीसाठी सरकारकडे फक्त 5 अधिकारी आहेत, ओबीसी समाजाच्या योजना कागदावर पण जाहिरातीसाठी सरकार तत्पर असल्याचा टोला देखील त्यांनी लगावला। उद्धव गटाचे आमदार रवींद्र वायकर चौकशीसाठी आर्थिक गुन्हे शाखेमध्ये दाखल झालेत। मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने त्यांना समन्स बजावलं होतं। जोगेश्वरीतील कथित भूखंड घोटाळा प्रकरणामध्ये वायकर यांची चौकशी करण्यात येणार आहे। ड्रग्ज प्रकरणामध्ये राज्य सरकारला अपयश मिळालेलं आहे, या प्रकरणाकडे गृहमंत्र्यांचं दुर्लक्ष झालं अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे। सरकार फक्त फोडाफोडीच्या राजकारणात खोक्यांच्या धंद्यात व्यस्त असल्याचं टीकास्त्रही त्यांनी सोडलंय। शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी नवी मुंबईमध्ये देखील करण्यात आली आहे।
शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय चौगुले यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईतून 100 बसेस आणि शेकडो खासगी वाहनांमधून 5,000 शिवसैनिक शिंदेंच्या दसरा मेळाव्यासाठी जाणार आहेत. तर पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातून येणाऱ्या 50,000 शिवसैनिकांसाठी नाश्ता, जेवण आणि आरामाची व्यवस्था नवी मुंबईतील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये करण्यात आली आहे. शिवसेना नाव आणि चिन्ह मिळाल्याने यंदा अधिक जोमाने दसरा मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 27 ऑक्टोबरला मध्य प्रदेश दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी चित्रकूटमधील रघुवीर मंदिरामध्ये पंतप्रधान मोदी पूजा करणार आहेत. तुलसीपीठ मंदिरामध्ये जाऊन मोदी दर्शन घेणार आहेत. मध्य प्रदेश विधानसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांचे अनेक धार्मिक कार्यक्रम आयोजित केले. नाशिकच्या येवला तालुक्यातील कातरणी येथे ग्रामसभा घेण्यात येऊन मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली आहे. तर देवरगाव ग्रामपंचायतीने तहसीलदारांना पत्र देत आरक्षण विरोधी पुढाऱ्यांना गावात प्रवेश बंदी असा मोठा फलक गावाच्या दर्शनी भागावर लावला. मुंबईतील महिला मतांसाठी भाजपचे कार्यकर्ते सरसावले आहेत. प्रत्येक वॉर्डमध्ये भाजपची महिला कार्यकर्ता कमल मित्र म्हणून काम करणार आहे. भाजप मुंबई महिला मोर्चाकडून किमान एक महिला प्रतिनिधीची नेमणूक कमल मित्र महिलांमार्फत केंद्र व राज्याच्या योजना पोहोचवणार. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याचा शब्द आपण दिला आहे, त्यामुळे आपल्या भावानो आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू नका. कुटुंबासाठी तुम्ही लाख मोलाचे आहात असे भावनिक आवाहन करतानाच राज्य सरकार मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारे आणि टिकणारे आरक्षण देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी रात्री ठाणे इथे म्हटलं.